वेलकम बॅक गाईज. तर तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे टेक्नोरॉन्टल गेमिंग. तर भावनं, जसं की तुम्ही बघू शकता, आपण इथे एक आपलं स्वतःचं एक कुटीर उद्योग पण उद्योग चालू केलेलं आहे. ह्या साईडला आपली शेळी मेंढरं ते नाहीत आणि पुढं आपलं एक शेत आहे छोटंसं. तर भावनं, आजच्या व्हिडिओचा मेन विषय असणार आहे गाईज, तर आपण आज बनणार आहे आपलं पबजीचं स्क्वॉड हाऊस इन माइंडक्राफ्ट. तर मीने इथे एक माझी बेसिक डिझाईन तयार केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर नुसतं आपल्याला याच्यावर वाढवायचं आहे. तर चला भावनं, चालू करू पबजीला आणि माइंडक्राफ्टला एकत्र आणू. तर सुरुवात भावनं इथनं करावं. आपण 5 लेअर द्याव, 1 2 3. तर इथं 3 लेअर आणि आपल्या ज्या काचा जे आपलं गॅरेज होतं काय, तर त्याला आपण काचा द्यावा 3. इथं 3 झालं तर 4, इथे 4 झालं. इथं 1 काय आणि हे जे एक लास्ट लेअर आहे ते आपण लावून घ्याव. 5 आपलं बांधकाम असणार आहे. तर भाऊनं, आपलं काचांचेही 5 लेअर होत आहेत. खाली चाललेला आहे प्लेयर आपला. तर टोटल लेअर किती झाल्या बघा, आपल्या 4 झालेले आहेत. 4 3 2 असे लेअर झालेले आहेत. इथे एक झाली, इथे एक, इथे एक, असे आपल्या गॅरेजचं पुढलं झालेलं नाही. आणि अशी छानशी रात्र इथं झालेलं आहे. तर आपण एक चांगली झोप काढून पुन्हा आपलं काम चालू करूया. काय काम करायला लागल्यावरच रात्र झाली, काय करू शकतो आपण. तर चला, आपलं स्क्वॉड हाऊस आपण बनवणार आहे. तर आणि इथनं सुरुवात. तर आजची सुरुवात आपण या भिंतीपासून करत आहे. मला असं वाटतं आपल्याकडे जी म्हणजे ही आपलं ग्रॅव्हल या नाही, ही आपली माती आहे, ही वाळू आहे आपली. मला वाटतं वाळा अजून लागेल आपल्याला का. तर बघा भावनं, किती मोठं होणार आहे आपलं जे काय आपण बनवत आहे ते, खूप मोठं बनवायचं आहे भावनं. तर ह्याच्यावरती एक ते, अरे ग्रॅव्हल छपली नाही, सँड होई आणि मातीचा येईल. तर इथं पण बसना. तर ही एक आपलं ट्रेक गावलेलं आहे. तर इथे एक, इथे एक थांबा, जरा वर चढूनच कार्य करा भानू. बघा ते दरवाजा केवढा बारका वाटत आहे. तर ह्या आजचा आपला मेन टास्क असणार आहे आपला पबजीतील स्क्वॉड हाऊस बनवणं. कारण भावनं, आपल्याला सगळ्यांनाच पबजी खूप आवडते, त्यामुळे मी असा निर्णय केला की आपलं घर पबजीवानी बनवायचं. पबजी जे स्क्वॉड हाऊस आहे आपलं आवडतं, त्याच्यागत बनवावं. 1 2 आणि 3 रिकडली पण वॉल कम्प्लीट झालेली आहे. आता ह्या वॉल राहिलेल्या आहेत 3 4. अरे नाही, इथं तिथं जाऊनच काम करावं लागेल. तर हे पण झालं. तर आता इथे एक राहत आहे. मला असं वाटायलं भाऊ, 5 लईच वाले या, लईच उंच वाले. ते काय असेल ते खर्च होऊ दे एकदाच. तर हे दरवाजा तो प्रिंट बंद करू. आणि अरे नाही, हे नाही होणार. तर ह्याला घ्याव पुन्हा, ह्याला करू क्लोज. तर ह्याच्या पांढरासा फुल्फ, यानी की म्हणजे भावनं ते ह्याचं असते, मग ते शेळीचं
शेळीचं काय मिळते आपल्याला ते तिचं वरचं कापून स्वेटर स्वेटर टाईप कापड आहेत ते लावूया. ते आपण शेळीचं घेतलेलं आहे उधार. सध्या उधारवाली जिंदगी चालू आहे आपली. तर थांबा हे कसं दिसते बघा. तर हे खूप पोकळ झालं की दिसते परंतु चांगलीच ते भावना. तर भावांनो फायनली आपलं घर झालेलं आहे. तर चला तुम्हाला त्याचा एक टूर आणतो करून. तर मी नाही तर लावलेलं आहे एक बटन त्याच्यावर आपण दरवाजा उघडू शकतो. तर हे आपलं गॅरेज जे पबजीमध्ये होते ते गॅरेज. इकडं आहे आपली स्टोर रूम ज्याच्यात माझं सगळं सामान ठेवलेलं आहे. का तर जव्यावरती तर ते आपण वर आलेलो आहे. इथं आणि बटन लावलेलो आहे. तर इथं आणि माझे या चेस्टमध्ये सगळे हत्यार आणि या चेस्टमध्ये सगळं खाया प्यायचं. चला बाहेर जाऊया. तर ही आहे आपली गॅलरी जशी की पबजीमध्ये आहे ही गॅलरी. आणि आपण मीने छोटासा बसायला केलेलं आहे. तसं पण आपल्या घरात येत नाही सोडा तरी पण एक बसायला केलेलं आहे मी. जाऊया आता टॉप फ्लोअरवर. ओ सॉरी जाऊया टॉप फ्लोअरवर. आणि पायऱ्या आणि आपण आता आलेलो आहे टॉप फ्लोअरवर. तर बघू शकता कसं मी काचेने व्यवस्थित केलेलं आहे. आणि हे आपले असणार आहे पर्सनल रूम. ते ज्यादा मी टॉर्चेस लावलेलं आहे. तर इथं आपलं आहे आपला फर्नस. इथं आहे कार्टो आहे ठीक आहे. कोणचा कसलं तर हा ते टेबल आहे. इथं आपला क्राफ्टिंग टेबल. हा आपला छोटासा बेड. तर भावांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नसलं तर सबस्क्राईब करा. आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा की आपलं हा जे पबजीतील हाऊस आहे ते कसं झालेलं आहे. तर भावांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.